आज ॲमेझॉन आणि गुगलमध्ये ॲडव्हर्टिजमेंट मार्केटमध्ये मार्केट शेअरसाठी खूप जोरात फाईट चालू आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की ॲमेझॉनचे फाउंडर जे बेझोस यांनी गुगलमध्ये तेव्हा इन्व्हेस्ट केलं होतं जेव्हा गुगल एक खूप छोटा प्रोडक्ट होता. ॲक्च्युली 1998 ॲमेझॉनने जंगलीला अक्वायर केलं आणि तेव्हा जंगलीचे खूप सारे जे एम्प्लॉईज आहेत ते ॲमेझॉनचे एम्प्लॉईज नंतर बनले. त्यांपैकीच एक इंडियन होते ज्यांचं नाव होतं राम श्रीराम. आता राम श्रीराम खूप इंटेलिजंट पर्सन होते आणि ते PhDच्या 2 स्टुडंट्सला गाईड करत होते त्यांच्या स्टार्टअपसाठी. आणि त्या स्टार्टअपचं नाव होतं गुगल. आता गुगलला पाहिजे होती फंडिंग आणि जे बेझोसकडे होता पैसा. तर राम श्रीराम यांनी गुगलच्या फाउंडर्सला जे बेझोस यांच्याशी कनेक्ट करून दिलं. आता या आयडियामध्ये जे बेझोसला काही खास दम वाटला नाही पण जे दोन फाउंडर्स होते ते खूप इंटरेस्टिंग वाटले त्यामुळे त्यांनी 1 करोड रुपये त्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट केले. पुढे जेव्हा गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचा IPO आला तेव्हा या 1 करोडचे 21 करोड झाले. तर अर्थातच जे बेझोस यांनी खूप सारा पैसा कमवला पण जर त्यांनी हे शेअर्स आतापर्यंत होल्ड केले असते तर त्याची व्हॅल्यू सध्या 40,000 करोड झाली असती. तुम्हाला हेही सांगू इच्छितो की हाच पैसा त्यांनी ॲमेझॉनमध्ये टाकूनसुद्धा तेवढेच कमवले आहेत.